ट्रैफिक जाम का यह नज़ारा है ठाणे शहर का, जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का बाले किला है, फिर भी यहाँ नागरिकों को हर दिन चक्का जाम झेलना पड़ता है। मनसे नेता अविनाश जाधव का आरोप है कि शिंदे यहाँ के पालक मंत्री रहे, कई विधायक और सांसद उनके साथ हैं, फिर भी उन्होंने ठाणे का कोई सुधार नहीं किया, इसलिए उन्हें प्रधानमंत्री बना देंगे तो भी ठाणे शहर की हालत नहीं सुधरने वाली है। सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। आज मी आहे ठाण्यातल्या विजयाना मॉल जवळ आणि मागील अनेक वर्ष मी बोंबलतोय, दर वेळेला पावसाळा आला माझी बोंबाबोंब सुरू होते की खड्डे पडले आहेत, रस्ते खराब आहे, ट्रॅफिक होती आहे। पावसाळा सुरू होऊन 4 दिवस झाले, म्हणजे ह्या वेळेला 1 जुलैपासून पावसाला खऱ्या अर्थाने ठाण्यात सुरुवात झाली। आज तुम्ही बघाल ठाणे पूर्णपणे ट्रॅफिकमध्ये हे झालेलं आहे। तुम्ही इथून घोडबंदरला गेलात की पार फाउंटनपर्यंत ट्रॅफिक आहे, तुम्ही इथून सरळ गेलात तर पार भिवंडीपर्यंत ट्रॅफिक आहे, तुम्ही मागे गेलात तर मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत ट्रॅफिक आहे। मला एक कळत नाही, ठाण्यात अनेक मंत्री झाले, अनेक आमदार झाले, अनेक खासदार झाले, ठाणे महानगरपालिका 3000 कोटीची आहे, अनेक गोष्टी आहेत, तरीसुद्धा ठाण्यातली ट्रॅफिक कमी का नाही होत आहे। दरवेळेला सकाळी निघालो, आज मी घरातनं निघालेलो आहे जवळजवळ 11:30 वाजता, 11:30 वाजता मी इथनं बिबियाना मॉलपासून 10 मिनिटाच्या अंतरावर ठाणे महानगरपालिकेच्या शेजारी जातो, तिथून मला इथे यायला 25 मिनटं लागली, म्हणजे ठाणे महानगरपालिका ते बिबियानापर्यंत यायला मला 25 मिनटं लागली। इथून मला जायचं आहे वसईला, म्हणजे वसईला आत्ता गुगलला चेक केलं तर मला 2.5-3 तास दाखवतात। आम्ही एवढे टॅक्स पे करतो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो, ज्या वेळेला पावसाळा नसतो त्यावेळेला या रस्त्यांची मॅनेजमेंट का नाही होत आहे। जो ठाण्याचे नवीन मुख्यमंत्री झालेत तेच आधी या खात्याचे मंत्री होते, तरीसुद्धा आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो की कृपया आम्हा ठाणेकरांना या सगळ्यातनं बाहेर काढा। आता या ट्रॅफिकमध्ये शाळेच्या व्हॅन फसलेल्या आहेत, ॲम्ब्युलन्स बसलेल्या आहेत, बाजूला ज्युपिटर हॉस्पिटल आहे, अनेक पेशंट दिवसभर इथे येत असतात। सो जर अशी परिस्थिती या ठाण्याची असेल तर मला वाटतं या ठाण्याला पंतप्रधान पद जरी दिलं तरी या ठाण्याचं आयुष्य कधी भलं होणार नाही असं मला वाटतं। लोकाने जागृत व्हा, मंत्रीपद बदलून होणार नाहीत तर लोक जागृत व्हावी लागतील, त्याशिवाय ठाणेकर या समस्येतनं सुटणार नाही। मला सोडा, मी ठाण्याच्या एकदम मध्यभागी राहतो, पण जे लोक घोडबंदरला राहतात ना त्यांना विचारा की ते दिवसातलं काय भोगतात। दिवसातनं 9-10 तास जॉब करून आल्याच्या नंतर 1.5-2 तास घरी जायला जे लागतात ना तो त्रास खूप जास्त आहे। मी पुन्हा सांगतो, ठाणेकरांनी आपले डोळे उघडा, जे चाललं आहे यांच्या नाटकाच्या पलीकडे जाऊन जे तुमचे हाल होत आहेत ते का बघा। यातनं जर तुम्हाला सुटायचं असेल तर मला वाटतं योग्य निर्णय तुम्हाला या वेळेला घ्यावा लागेल, नाही तर आयुष्यभर मरत राहाल या सगळ्या ट्रॅफिकमध्ये। हे दरवेळेचं आहे, पावसाळा यायला सुरू झालं की यांचं हे असं भलं मोठं, इकडनं इकडे लाईन, इकडनं मुंबईपर्यंत लाईन, आणि शाळेतली मुलं ॲम्ब्युलन्स सगळे अटकतात। कृपया या सगळ्याला थांबवा अशी मी ठाणेकरांना विनंती करतो, योग्य निर्णय घ्या। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।